नागपुर हद अंतर्गत अक्टूबर 2021 में शिकायत दर्ज हुई थी कि नागपुर से यात्रा के दौरान फिरियादी को नशे की दवा देकर लूटने का मामला सामने आया। रेलवे पुलिस ने फिरियादी की शिकायत पर आरोपी को आंध्र प्रदेश के गुंटूर से हिरासत में लिया। फिरियादी द्वारा शिकायत की गई थी कि नागपुर से यात्रा के दौरान आरोपी द्वारा कोल्ड ड्रिंक्स में नशे की दवा मिलाकर फिरियादी के सामान पर हाथ साफ किया गया है। आरोपी को पुलिस ने आंध्र प्रदेश के गुंटूर से हिरासत में लिया, जिसके बाद पुलिस ने जांच करने पर पता चला कि आरोपी यात्री का सामान लूटकर अपने गांव वापस चला गया था। माझे नाव सपोनी दीपाली खरत आहे, नागपूर रेल्वे पोलीस स्टेशन। आमच्याकडे ऑक्टोबर 21 मध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे, 499/21, 328/379। तर तो जो CR आहे तो आम्हाला 00 आग्रा कँटला दाखल झाला होता। त्यानंतर 00 तो आमच्याकडे आम्ही 21 तारखेला दाखल रजिस्टर केलेला आहे। त्याच्यामध्ये फिर्यादीने कंप्लेंट दिलेली होती की त्याला नागपूर इथून ट्रॅव्हलिंग करत असताना एका सहप्रवाशाने गुंगेकारक औषध देऊन कोल्ड ड्रिंक्समध्ये दिलेलं होतं। तर ते औषध पिल्यानंतर गाळ झोपली लागल्याने त्याला लागली होती। त्याच्यानंतर त्याला जेव्हा जाग आली दिल्ली इथे पोचल्यानंतर, तेव्हा त्याचं काही साहित्य नव्हतं किंवा त्याचा मोबाईल पैसे काही चोरीला गेलेलं होतं। त्यावरून त्यांनी आग्रा इथे कंप्लेंट दिलेली होती। त्यावरून आम्ही तांत्रिक आमचे ऑप्शन वापरून जरा शोध घेतला असता आम्हाला उत्तराखंड येथे त्याचा तपास लागला होता ह्या आरोपीचा। आमच्याकडे आता सध्या जो मिळून आलेला आहे तो, पण जेव्हा आमची टीम उत्तराखंड येथे गेली तेव्हा आम्हाला समजलं की आंध्र प्रदेश येथे आंध्र प्रदेश राज्यामध्ये त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत। तर त्या हिशोबाने आम्ही तिथे जाऊन सर्च केले तर तिथे गुडूर पोलीस स्टेशन, रेणीगुंटा पोलीस स्टेशन येथे 328/389 त्याच्याकडे गुन्हे दाखल होते। त्याप्रमाणे आम्ही त्याचा सगळा शोध घेतला। सदर आरोपी हा उत्तराखंड ज्वालापूर येथील असून त्याची मोडेस ऑपरेंट असा आहे की प्रवाशामध्ये प्रवास करत असताना चेन्नई तमिळनाडू एक्सप्रेस या ट्रेनमध्ये तो प्रवास करत असताना लोकांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्यामध्ये कोल्ड ड्रिंक्समध्ये चहामध्ये गुंगीकारक औषध टाकून जेणेकरून ते बेहोश होतील, त्या हिशोबाने तो ते औषध टाकून त्यांच्याकडे सोने मोबाईल याची चोरी करून तो त्या ट्रेनमधून उतरून निघून जायचा। आरोपीकडे आंध्र प्रदेश साऊथलाच गुन्हे दाखल आहेत आणि आपल्याकडे सध्या हा गुन्हा दाखल आहे, त्याचा आम्ही अधिक तपास करत आहोत पुढे। हां, त्याचा आम्ही अधिक तपास करतो त्याच्यासोबत कोणी आहे किंवा काही नाही। काल 21 तारखेला आम्ही 22 तारखेला आमच्याकडे त्याने अटक केलेला आहे। आम्ही त्या आमच्या गुन्ह्यातला मोबाईल आम्ही रिकवर केलेला आहे। एकूण 18,000 मुद्देमाल आहे, त्यामधील कॅश आहे आणि मोबाईल आहे। जिसके बाद पुलिस ने जांच कर आरोपी का लोकेशन ट्रेस कर उसे आंध्र प्रदेश के गुंटूर से हिरासत में लिया। आरोपी का नाम मलिक अब्दुल रहमान, उम्र 28 साल, निवासी सरायगांव, ज्वालापुर, जिला हरिद्वार, उत्तराखंड बताया जा रहा है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिज देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।